या महिलेच्या डोळ्यातून निघणारे अश्रू पहा, तिच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थताही तुम्ही पाहू शकतात। राग, उद्विग्नता आणि काळजीपोटी ही महिला डीमार्टमध्येच रडते। रडण्याचं कारणही तसंच आहे, वर्षभर मेहनत करून तिला मिळालेल्या बोनसचं पाकिटच चोरट्यांनी पळवलंय। मुलीला होतं कॅडबरी घ्यायची, तो मम्मी तिकडे वळाले तोपर्यंत माझी बॅग घेऊन माणूस गेला पण, आणि त्याच्यातनं त्यांचं सील तोडून माझी पाकिट उचलून घेऊन गेला आणि बॅग फक्त फेकून दिली। मिळालेल्या बोनसचं पाकिट घेऊन खरेदीला गेलेल्या महिलेला हा वाईट अनुभव आलाय। आपल्या लेकीला घेऊन डी मार्टमध्ये खरेदी करणाऱ्या या महिलेला आपल्याला मिळालेलं बोनसचं पाकिट चोरट्यांनी चक्क तिथूनच पळवलंय। करणनगरच्या डी मार्टमध्ये शॉपिंगसाठी आले होते दिवाळीची खरेदी छोटी मोठी, कारण आज दिवाळी ऑफिसमधनं बोनस मिळाला होता थोडाफार, त्याच्यातनं थोडीशी खरेदी करेल आज खरेदी करून जाते। कॅश काउंटरला आले की पाकिट नाही का आता बिलिंग करायला, मुलीला होतं कॅडबरी घ्यायची होती म्हणून तिकडं वळाले तोपर्यंत माझी बॅग घेऊन माणूस गेला पण, आणि त्याच्यातनं त्यांचं सील तोडून माझी पाकिट उचलून घेऊन गेला आणि बॅग फक्त फेकून दिली। इथल्या मॅनेजमेंटशी तुम्ही बोललात का? बोलले, त्यांनी ऍक्शनच नाही घेतली, लगेच माणसं थांबवले असते ना, कोणी बाहेर जाऊन दिलं नसतं, लगेच कॅमेरा चेक केले असतं, माझी बॅग मिळाली असते आणि माझे ओरिजिनल डॉक्युमेंट मला मिळाले असते। काय काय होतं त्याच्यामध्ये? आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, माझ्या मुलींचे आधार कार्ड होते, माझे काही मेडिकलचे प्रिस्क्रिप्शन असतात ते महत्वाचे होते, ते खूप वर्षांपासून मी ठेवले होते ते होते त्याच्यामध्ये, माझं एटीएम कार्ड, माझ्या मिस्टरांचं एटीएम कार्ड आणि एक क्रेडिट कार्ड होतं। आणि पैसे किती होते? पैसे मला ऑफिसमधनं त्यांनी दिले होते, त्यामुळे मी त्यांना चेक करता म्हटलं लक्ष्मी पूजनला तसंच उघडून ते ठेवणार होते, त्यामुळे मी ते उघडलं सुद्धा नव्हतं, ऑफिसकडनं मिळालेलं पाकिट होतं ते भेट कार्ड मध्ये ठेवून। आता इथं तुमच्यासोबत पोलीस आलेले आहेत तपासासाठी, काय म्हणलं तुम्हाला? काय पोलिसांनी मला गाईड केलं की त्यांनी सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडनं लगेच मागून घेतलं, पोलिसांनी तो माणूसही चेक केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिसलं की माणूस कसा कसा दिसतो बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज ते बघून पुढे शोध घेत आहेत आणि त्या माणूस इथं कुठेच सापडला नाही। त्यांना मी खूप वेळची रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी वरती जाऊन ते फुटेज चेक केलं। आता तुम्ही पोलीस कंप्लेंट द्यायला चाललात साहेब? हो। एका मध्यमवर्गीय माणसासाठी दिवाळीचा बोनस काय असतो, तो किती महत्वाचा असतो हे त्या महिलेची कळकळ स्पष्ट सांगते। पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या डी मार्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। ज्या महिलेबरोबर हा प्रकार घडलाय तिचं नाव मोनिका परदेशी आहे। बोनसच्या माध्यमातून तिच्या वाट्याला येणारे आनंदाचे दोन क्षणही चोरट्यांनी आता हिरावलेत। पोलीस चोरट्यांचा तपास करतायत, कदाचित चोरटे सापडतीलही, पण तोवर या महिलेच्या दिवाळीचं आणि तिच्या लेकरांच्या आनंदाचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हीही खरेदीला गेलात तर आपला सामान व्यवस्थित ठेवा आणि गर्दीतल्या चोरट्यांपासून सावधान राहा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।